गालो देवासीच भार देव सुखाचा सागर राहो जवळे देवापाशी आता जडूनी पायासी देवा सांगू सुख दुःख देव निवारिल भूक तुका म्हणे बाळे आम्ही देवाची लढीवाळे देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक विठाला विठाला सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं विशालंदी वल्लभं मुखं करोति वाचलं पंगलंगयेते गिरिं एतु कृपातमहं परमानंद माधवं शरण शरण हनुमंता ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्यात्म रूपा देवा तुच गणेशो सकल मतितार्थ प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवधारी जुजी जयांची किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता स्तुती सांडोनी निवांता
चरणी ठेवी जे माता ते चिभले विठाल संत अग्नि साधू माधव बाबा किंवा मामा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा नामचिंतन सोहळा, कारण आज सगळ्यामध्ये मोठा पर्वकाळ, एकादशीचा पर्वकाळ, एकंदरीत तीन दिवसाचा पर्वकाळ, त्यापैकी आज एकादशी। जीवनामध्ये काही पर्वकाळ येतात, पण आजचा जो पर्वकाळ आहे तो पर्वकाळ म्हणजे 15 दिवसाला येणारा पर्वकाळ। दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ, ते तो स्वयंभो संतोष पावे एकादशीस जागरण, हरी पूजन नाम संकीर्तन द्वादशी खिरापती जाण, वैष्णव जन सेविती ऐसे व्रत तीन देण, जो करी आदरे परिपूर्ण एका जनाधनी बंदन, तया नाही सर्वता। कारण जुनामध्ये पर्वकाळ म्हणजे आज एकादशीचा, स्वतः भगवान म्हणतात जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे त्याचे घरे, पर्वकाळाची श्री खरी एकादशी पय माझी विठाला। वारकरी पंथामध्ये प्रत्येक वारकरी पंथामध्ये 5 तत्व सांगितले जातात। जसं आपल्या शरीरामध्ये 5 तत्व आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश असे पंचमहाभूतापासून जे बनलेलं शरीर आहे, त्या नयानं जसं या वारकरी पंथामध्ये 5 तत्व सांगितलेले आहेत, ते तत्व म्हणजे पहिला जो वर्ग आहे, पहिलं जे तत्व आहे ते देव,
दुसरं तत्व संत, तिसरं तत्व ग्रंथ, चौथं तत्व तीर्थक्षेत्र आणि पाचवं तत्व जी आहे ते वारकऱ्यांची साधना. विठ्ठला विठ्ठला वारकऱ्यांचा देव पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहे, त्यालाच रामकृष्ण म्हणतात, कृष्ण म्हणतात, त्यालाच हरी म्हणतात. वारकऱ्यांचा देव पांडुरंग परमात्मा आहे आणि संत ज्ञानोबर आहे, नामदोर आहे, नाथ बाबा तुकोबर आहे आणि निळोबर आहे, आदी करून सर्व संत मंडळी. आणि तीर्थक्षेत्र जर म्हटलं पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण हे तीर्थक्षेत्र आदी करून सर्व तीर्थ. आणि त्याच्यामध्ये ग्रंथ जर म्हटलं तर गीता, भागवत, चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराण. आणि साधना जर सांगायची झाली तर तुकोबर एका ठिकाणी सांगतात नामा संकीर्तन साधन पैसोपे नामा संकीर्तन साधन पैसोपे नामा संकीर्तन साधन पैसोपे नामा सगळ्यामध्ये सोपी साधना सांगते, सगळ्यामध्ये सोपी वारकऱ्यांची साधना जी आहे सगळ्यामध्ये सोपी आहे. मग वारकरी म्हटलं की वारकऱ्यांचा देव पांडुरंग परमात्मा, देव पांडुरंग परमात्मा. मग वारकऱ्याला देव प्रिय आहे, आहे की नाही? सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि कबोल न बोलती ते. अहो देवा वाचून माणसं वारकरी जे आहेत काहीच बोलत नाही, त्यांचं भांडवल म्हणजेच देव आहे, त्यांचं धन म्हणजेच
पांडुरंग परमात्मा आहे. दोन घरी पांडुरंग आबंग जे सरे ना. अहो देव म्हणजे सर्व प्रिय आहे. ते काय करतात, बोलायचं झालं तरी देवच बोलतात, पाहायचं जरी झालं तर ते देवच पाहतात. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल सर्व भावी देवा विन काही बोल देची नाये. काही बोलत नाहीत, देवा वाचून पाहत नाहीत. विठ्ठल अमृतानी जाता विठ्ठल अमृतानी जाता विठ्ठल अमृतानी जाता विठ्ठल विठ्ठलामुचे जीवन अगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. सगळ्यामध्ये देवच प्रिय आहे. मग जायचं असेल बोलायचं असेल तर देवच बोलायचं, पाहायचं असेल तर देवच पाहायचा, आणि गावाला जरी जायचं असेल तर देवाच्याच गावाला जायचं. अभंगाच्या प्रथम चरणात गाऊ देवाची गावा देव आपणाला गाव
मला कशाला जायचं, कारण काहीतरी समाधान वाटण्यासाठी, काहीतरी सुख मिळण्यासाठी देवाच्या गावाला जायचं. आपण सुद्धा गावाला जातो नाही असं नाहीये, पण काही ठिकाणी बोलवल्यानंतर जावं, काही ठिकाणी न बोलवता जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. आता काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. समजा उदाहरणामध्ये कुठं मारामारी लागली, भांडणं लागले, तिथं जाऊ नये. आणि जर गेलं तर महाराज 5-7 वर्ष 10 वर्ष कस्टडी भोगावी लागते, जेल भोगावी लागते. समजा एखाद्या ठिकाणी पार्टी आहे, चला म्हणले फुकटचं खायलाय, जमतंय का? बोलवलं तरी जाऊ नये. मग काही ठिकाणी बोलवल्यानंतर जावं, लग्न कार्यामध्ये बोलवल्यानंतर जावं, आणि काही ठिकाणी न बोलवता जावं. संत चरणे भावे रे मरे जवळी न पाचरिता जाणी भावे गावया भावे गावया तुका म्हणे तेथे न बोलविता जावे संत चरण भावे रे घावया. अहो बोलवलं तर त्या ठिकाणी जावं का? अहो न बोलवता जावं. चला नामचिंतन सोहळा चालू आहे, कीर्तन चालू आहे, या ठिकाणी न बोलवता जावं संत चरण भावे रे घावया. अशा ठिकाणी न बोलवता यावं. आणि काही ठिकाणी महाराज बोलवलं तर सुद्धा जाऊ नये. मग देवाच्या गावला जायचं जर झालं तर तुकोबाराय सांगतात चला आपण सगळे जाऊ, जाऊ देवाच्या गावा. तुकोबाऱ्याला विचारलं, तुकोबाराय अहो देवाचं गाव नेमकं कोण्या ठिकाणी आहे? आता तुकोबाऱ्याला विचारल्यानंतर तुकोबाराय सांगतात मृत्यू लोकामध्ये आणि चंद्रभागेच्या काठावर पंढरपूर नावाचं गाव आहे. जंबो या दीपा माजी याचा पंढरपूर गाव रमाचे नगर निगा विठू पाटील त्याचे नाव गाचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागावया गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागू गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. अहो सगळ्यामध्ये जम्मू दीपामध्ये पंढरपूर गाव आहे. एकंदरीत 7 दीप आहेत. शालमेल दीप, शाखा दीप, क्रोच दीप, पुष्या दीप, पुष्कर दीप, लपक्ष दीप आणि जम्मू दीप असे 7 दीप आहेत. त्यापैकी जम्मू दीपा जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागावया गा. अहो पंढरपूर चंद्रभागेच्या काठावर आहे, पण जात असताना मोतीराम महाराज कसं जायचं? नाचत जायचं, नाचत नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या सुखदे जावर नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या सुखदे जावर नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या सुखदे जावर नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या सुखदे जावर. मध्ये नाचत जायचं माणसाने कुठं नाचावं? माणसं कुठं नाचतात? अहो वरातीमध्ये नाचतात, लग्नामध्ये नाचतात, पण कीर्तनामध्ये नाचत राजा रंगी राजा रंगी राजा रंगी
ज्ञान दिपलाऊ जगे कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावू जगे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचिताचे जे नामची नाही पापाचे ऐशे के अहो या कीर्तनामध्ये प्रत्यक्षात भगवान नाचले नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे म्हणून चने छंदे विठ्ठल नाचू लागला नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर म्हणून काय करावं लागेल कीर्तनामध्ये नाचायचं बघायचं झालं तरी देवच बघायचं नाचायचं झालं तरी कीर्तनातच नाचायचं मग तुकोबाराला विचारलं तुकोबारा असो केल्यानंतर पंढरपूरला जाऊ म्हणतात देवाच्या गावाला जाऊ म्हणतात तिथं काय प्राप्त होत आहे देवा सांगू दुःख येते होईल विसाव येते विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस धडमड काम पुरलो बसुणे पाटी लागले ओढाण कवना मी शरण जाऊ गट्टी देल आहे का विश्रांती
मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर देवाच्या गावाला जायचं आणि तिथं जाऊन काय करायचं देवाला आपलं जे सुख आहे देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख सगळ्यामध्ये देव आवडतात देवा वाचून काही आवडत नाही जिथं जिव्हाळा आहे जिथं जीव देणारी मंडळी आहे त्यांना सुख दुःख सांगावं लागतं मग देवा सांगू सुख दुःख देव काय करेल देव निवारेल भूक आपली जी भूक आहे आपली जी विच्छा आहे ते देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आता भूकचे सहा प्रकार उदाहरणामध्ये सहा प्रकार पहिली अन्नाची भूक दुसरी संपत्तीची भूक तिसरी विषयाची भूक चौथी ज्ञानाची भूक पाचवी देवाची भूक आणि सगळ्यामध्ये पाचवी आणि सहावी ज्ञानाची भूक अशी सहा प्रकार आहेत आता अन्नाची भूक देव भागवतो भागवतो की नाही कारण सर्व त्या भगवंतांनी निर्माण केलेलं आहे जेणे हे विश्व निर्मिले मरसे देवा स्वस्थापिले एकवे स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया अहो सर्व सत्ताच त्याची आहे म्हणून सर्व जगाचं पालन पोषण करणारा तो परमात्मा आहे दुःख निवारण करणारा आहे मग आपण सुख दुःख कुणाला सांगावं लागेल अहो जीवाला सांग आपल्या देवाला सांगावं लागेल एकदा भर्तरी राजा एक साधू पुरुष राजांना भेटले आणि भेटल्या भेटल्या राजाने त्यांचा अतिथी पूजन केलं सर्व
आणि येतासांग पूजा वगैरे झाली आणि त्या साधू पुरुषांनी काय केलं, महाराज एक फळ काढलं आणि त्या भर्तरी हरी राजाला ते फळ दिलं आणि फळ दिल्यानंतर त्या साधू पुरुषांनी सांगितलं, जो हे फळ खाईल त्याला आयुष्य प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल. असं म्हणल्यानंतर राजालाही बरं वाटलं, पण त्याला महाराज राजाला दोन पत्न्या होत्या, एक श्यामदेवी आणि एक पिंगला नावाची राणी होती, म्हणजे ती सगळ्यामध्ये धाकली होती. आता दोन पत्न्या म्हणल्यानंतर माणसाला हुस वाटते, एका पुरुष दोघी नारी पाप वसे त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे लागल तिने तिथे जावे. अहो किती अवघड आहे खरं सांगा, ज्याला एक सांभाळणं होईना त्याला दोन सांभाळणं होतील का? अहो आजकाल तर परिस्थिती अशी झालेली आहे, एकीचीच भरती होईना आणि दुसऱ्याची कुठं भरती करीत राहावी. मग सगळ्यामध्ये आवडती दोन असल्यानंतर बारकी जी असते ना ती आवडती असते आणि थुरली नावडती असते. राजाला वाटलं, आपण हे साधू पुरुषांनी जे फळ दिलेलं आहे ते फळ आपल्या बारक्या पत्नीला, बारक्या राणीला द्यावं म्हणून ते फळ महाराज त्या राणीला दिलं. आणि दिल्यानंतर त्या राणीचं प्रेम खराळा करणारा जो शिपाई होता त्याच्यावर प्रेम होत. मग त्या माऊलीनं ते फळ त्या शिपायाला दिलं आणि दिल्यानंतर मग त्या शिपायानं तरी प्राशन करायला पाहिजे का नाही, कारण त्या शिपायाचं प्रेम जे असणार त्या राजाच्या घरी भांडे भासणं घासणारी जी माऊली होती तिच्यावर होतं. बरंच त्या शिपायांनी फळ त्या माऊलीला दिलं आणि दिल्यानंतर तिला वाटलं, आपण किती दिवस राजाचे भांडे वगैरे घासीत बसावे. शेवटी तिला वाटलं की या फळामुळं माझ्या राजाचं आयुष्य वाढलं पाहिजे, माझ्या राजाचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्या माऊलीनं फळ उचलून राजाला दिलं. आता राजाला दिल्याबरोबर राजानं विचार केला, मी जे फळ दिलेलं आहे ते फळ मी राणीला दिलेलं होतं आणि हे परत माझ्याकडे आलं. त्यावेळेस राणीला बोलवलं, चौकशी आयोग सुरुवात झाला. झाल्यानंतर विचारलं, मी दिलेलं फळ काय झालं? राणींनी सांगितलं, मी फळ खालं, लबाड बोलायला लागली. मी खालं खालं म्हणल्यानंतर पुन्हा दृढावून विचारलं, फळ काय झालं सांग, ते फळ माझ्यापर्यंत आलेलं आहे. त्यावेळेस त्या राणीनं सांगितलं, हे फळ जे तुम्ही जे दिलेलं होतं ते मी या खराळा करणाऱ्या शिपायाला दिलं, माझं प्रेम त्याच्यावर होतं. त्यांना बोलवलं, त्यांना बोलवल्यानंतर त्याला विचारलं, फळ काय झालं? म्हणले, राजा माझं प्रेम या भांडे घासणारी जी माऊली आहे ना तिच्यावर माझं प्रेम आहे, म्हणून मी ते फळ त्या माऊलीला दिलं. त्यावेळेस महाराज त्या माऊलीनं त्या माऊलीला विचारलं, तुला फळ कुणी दिलं? म्हणलं, या शिपायाने दिलं. आणि मग ते फळ माझ्यापर्यंत कसं काय आलं? मला असं वाटलं की माझ्या राजाचं आयुष्य वाढलं पाहिजे, माझ्या राजाचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे, म्हणून हे फळ मी तुम्हाला दिलं. त्यावेळेस महाराज भर्तरी हरी, भर्तरी जो आहे ना त्यांनी राजाचा त्याग केला आणि जंगलामध्ये निघून तपश्चर्याला गेले. विठाला विठाला आणि मच्छिंद्रनाथाचे ते शिष्य बनले. मला सांगायचं काय, अहो आपलं सुख जे आहे, जे दुःख आहे तो निवारण करणारा तो भगवान आहे, मग सर्व त्याची सत्ता आहे. कारे नाठवेसे कृपाळु देवासे पोषितो जनासी अकलातो, बाळा दुधा कोण करीते उत्पते वाढवे श्रीपती सवे दोनी, फुटते तरोवर उष्ण काळ मासे जीवन तयासी कोण घाली, पाषाणाचे पोटी बैसला दरोर तया मुखे चार कोण घाले. अहो सर्व भूक निवारण करणारा
तो परमात्मा आहे. मग अन्नाची भूक निवारण करतो. आता दुसरी विषयाची भूक देव निवारण करतो. तुमची जी भूक निर्माण झालेली आहे, तुम्हाला जी भूक लागलेली आहे, तो देव महाराज शांत करत असतो. एकदा आता विषयाची भूक, विषयाची सुद्धा भूक लागते नाही असं नाही. एकदा भगवान विष्णू अमरपुरीमध्ये म्हणजे इंद्राकडे आले. आल्यानंतर भगवंतानी ज्यावेळेस इंद्राच्या घरी वास्तव्य केल्यानंतर इंद्राणीही अतिथी पूजन केलं. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वधारम गगनसदृशम मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिनिर्दानगम्यम वंदे विष्णु भुवभयहरम. देवा कसं काय येणं केलं. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, सहज इंद्र देवा तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून आलो. तुमची काय इच्छा आहे. मला काही नाहीये, मला स्त्री पाहिजे. महाराज देवाने हजारो स्त्रिया निर्माण केल्या. त्याच्यामध्ये त्या हजार स्त्रियामध्ये उर्वशी नावाची जी स्त्री होती ती इंद्राने पास केली आणि भगवान निघून गेले. निघून गेल्यानंतर तिथं इंद्रदेवाचे गुरु असणारे कोण, बृहस्पती. आणि विचारलं, म्हणले इंद्रदेवा काय मागितलं. म्हणले मी स्त्री मागून घेतली. काय वेड्या. आता देव प्रकट झाला. देव प्रत्यक्षात महाराज कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम त्रिजगतामध्ये ज्यांची सत्ता आहे तो स्वतः प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं माणसाला काही कळत नाही. एखादा जर राजा जाऊ लागला आणि जर शेतकरी समजा शेतामध्ये काम करत असेल आणि राजाने उभा टकून सांगितलं, ओ शेतकरी दादा काय पाहिजे, त्यांनी काय मागावं. म्हणले राजा सर्व आहे, म्हणले भाकरी आहे, पाणी आहे, सर्व सुविधा आहे, पण तंबाखूला चुना नाही. देव द्यायला तयार आहे पण मागण्याची सुद्धा अक्कल नाहीये. विठाला 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 कुंडली धारी श्री राम देव तुकारा विठाला विठाला. तिसरी ज्ञानाची भूक. स्वतः महाराज ज्ञान देणारे भगवान आहेत. जे ज्ञान स्वतः वसुदेवाला सांगितलेलं नाही, स्वतःच्या आईला सांगितलेलं नाहीये, स्वतःच्या बंधूला ज्ञान सांगितलेलं नाहीये, पण गुह्य अर्जुनेशी बोलत. जोण सांगे पिता वसुदेवासी, जोण सांगे माता देवकीसी, जोण सांगे बंधू बळी भद्रासे, ती गुह्य अर्जुनीशी बोलत. जे भगवंतानी जे ज्ञान सांगितलं फक्त अर्जुनाला ज्ञान सांगितलं. अगोदर सूर्यदेवाला ज्ञान सांगितलं, नंतर इक्ष्वाकूला ज्ञान सांगितलं, तेच ज्ञान मनूला सांगितलं. काही कालांतराने तेच ज्ञान स्वतः अर्जुनाला आणि उद्धवाला सांगण्यात आलं. स्वतः भगवंतांनी सांगितलं. निवारे ज्ञानाचे भोग. आता चौथ्या नंबरची जी भूक आहे संपत्तीची. आता संपत्ती, माणसाला संपत्ती मिळावी वाटते का नाहीये, ती संपत्ती सुद्धा देव देतो. विभीषणाला राज्य दिलं, सुग्रीवाला राज्य दिलं आणि एवढंच नाही तरी सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली. सुदाम देवाची परिस्थिती किती नाजूक. एके दिवशी पत्नीने सांगितलं, अहो तुमचे बालपणामधले जे मित्र आहेत भगवान श्रीकृष्ण ते राजा झालेत असं पत्नी म्हणायला लागली. आणि जाऊन काहीतरी
दिलं तर बघा. जाऊनी सांगा श्रीहरीला एकदा भेट सुद्धा मिळाला. बालपणीचा मित्र माझा झाला द्वारकेचा राजा. अशी अवस्था महाराज स्वतः सुदामदेव पत्नीचं ऐकून राज दरबारामध्ये भगवान श्री कृष्णाच्या दरबारामध्ये आले आणि आल्यानंतर शिपायांनी अडवलं. अडवल्यानंतर त्या सांगितलं, अहो मी भगवान श्रीकृष्णांचा मित्र आहे, मला एकदा भेटायचं आहे. भेटायचं आहे म्हणल्यानंतर शिपायांनी विचार केला, म्हणले हे असला कुठं मित्र असतो का? अंगावर कपडे फाटके, राहणीवान चांगलं नाही आहे. त्यावेळेस काही जण त्याच्यामधले ज्ञानी होते, शिपाई असणारे, म्हणजे जाऊन तरी सांगा. जाऊनी सांगा श्रीहरीला एकदा भेट सुद्धा मिळाला. बालपणीचा मित्र माझा झाला द्वारकेचा राजा. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्षात सांगितल्या बरोबर महाराज देव आले आणि सुदाम देवाला कोटाळून मिट्टी मारली. आणि मिट्टी मारल्यानंतर देवानी ओळखलं, न सांगता तुम्हा कळू अंतर विश्वे विश्वांभर परिहारांची न लगे. मग एवढी जी संपत्तीची भूक लागलेली तेवढ्याच्या मोबदल्यामध्ये प्रत्यक्षात महाराज सुदाम देवाला तिकडं सोन्याची नगरी दिली. सुदाम ब्राह्मण दरिद्रे बड़ी रागा सुदाम ब्राह्मण दुखदार द्रे पिड़ेला मनोनी दाऊनिया तुझा बेटी लगिया रागा मनोनी दिया बेटला गियाला रुटी भरी पोया साठी गाव स्वर्णाचा दिलागा तमारा पोया साठी गाव सोन्याचा दिला रुटी भर पोया साठी गाव स्वर्णाचा दिला गाव सोन्याचा दिला धर्म जागो त्याच्या चरणी लग्न लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लग्न लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लग्न लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लग्न लागो. सुदाम ब्राह्मण दुखी दरिद्री पिढी लागा म्हणून या धावून या तुझ्या भेटीशी आला गा मोठी बर पोह्यासाठी गाव स्वर्णाचा दिला. अहो मुठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला संपत्ती दिली. आता पदाची भूक माणसाला पद प्राप्त करून देणारे देव असतात. कारण ध्रुव बाळाला बापाच्या मांडीवर बसायची आशा लागलेली होती. पण आढळपदे बाळ वैसविला ध्रुव क्षीराचा सागर उपमन्या. मग सहावी जी भूक आहे ती देवाची भूक माणसाला तळमळ असावी. मला देव भेटेल का पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे दयाशी देव कृपा करील मज काय आस राखील. कारण देव माझ्यावर कृपा करेल का देव मला भेटेल का तळमळ लागली पाहिजे. याला म्हणायची देव दर्शनाची भूक. देव निवारेल भूक मग काय करावं लागेल महाराज देवाच्या जवळ राहावं असं तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. घालू देव घालू
देवाचित भार निवारण करण्यासाठी काय करावं लागेल देवा कृष्ण अर्पण हे तूच बघून घे महाराज. एक जणानं उदाहरणामध्ये सांगतो आमच्या जवळ एका व्यक्तीनं धुरा कोरायला लागला त्या जीशीबीनं धुरा कोरायला लागला आणि त्या जो शेतकरी खरा तळमळीचा होता त्यांनी सांगितलं अरे बाळ हे माझं शेत आहे आणि तू आज काय करतो. त्यांनी सांगितलं हे माझंच आहे. चार माणसं नेले म्हणले आता तुझं आहे म्हणलास ना म्हणले वहा बाबांची आण. त्यांनी सांगितलं माधव बाबा शपथ हे राण माझं आहे म्हणला आणि मल्ला माणसं निघाले. निघाल्यानंतर तोही माणूस गाडीवर बसून निघाला. निघाल्याबरोबर महाराज कसा दगुड आला म्हणताल त्या चाकाखाली वरून जे उलटून पडला ते कंबर्ग हसल लुळा झाला कंबरमध्ये. घालो देवासीच भार देव सुखाचा सागर. अहो एकदा भार तुका म्हणे भार घातल्यावरी नारायण. मग एकदा देवावर भार घातल्या बरोबर महाराज काही करायचं नाही देवाच्या जवळ जाऊन बसायचं. राहो जवळ आता राहो जवळ देवा पासे हात जोडून पायाशी थाला विठाला सोडून जायचं नाही. संसारामध्ये लबाड कधी बोलायचं नाही कुणाला फसवायचं नाही हे नियती ठेवा. तुम्ही जर एखादा म्हणेल अहो मी तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही देव सगळं जाणत बर का हे लक्षात ठेवा. माणसानं सावधगिरी ना वागा संसारामध्ये तर एवढी सावधगिरी महत्वाची आहे. चांगलं होईल वाईट वागलं तर वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबार सांगतात कर्मधर्म तुमा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. अहो तुम्ही चांगला वागला तर चांगलाच होणार तुमचा झेंडा लागणार आणि तुम्ही जर वाईट वागला तर महाराज तुम्ही भुई सपाट झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून चांगला वागायला शका देवा जवळ राहा. राहो जवळे देवापाशी आता जडूनी पायासे. मग तुकोबार सांगतात आम्ही देवाचे लेकर आहे बाळ आहे बाळे.
Thank you.